जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दशक दुसरा समास दुसरा उत्तम लक्षण श्रीराम श्रोता वावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणेकरिता बाणे खुन सर्वज्ञपणाची आता मी उत्तम गुणांची लक्षणे वर्णन करून सांगतो श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावीत हे लक्षणे जर ग्रहण केली तर अंगी सर्वज्ञता बांधते वाट पुसल्यावीन जाऊ नये फळ ओळखल्या खाऊ नये पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी कुठेही जाताना योग्य प्रकारे मार्गाची चौकशी केल्याशिवाय जाऊ नये फळ खाण्यापूर्वी त्या संबंधी व्यवस्थित माहिती घेऊन मग ते खावे वाटेत एखादी वस्तू पडलेली दिसली तर ती एकाएकी उचलू नये उचलू उचलून घेऊ नये अतिवाद करू नये पोटी कपट धरू नये शोधल्या वीण करू नये कुडहीन कांता फार वादविवाद करू नये कुणाशीही कपटाने वागू नये फुलशिलाची चौकशी केल्याखेरीज कुणाही मुलीशी विवाह करू नये विचारेविण बोलू नये विवंचने विण चालू नये मर्यादेवीण हालो नये काही एक विचार केल्याखेरीज बोलू नये पूर्व चर्चेशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करू नये लोकात वागताना मर्यादेचे पालन जरूर करावे प्रीतीविन रुसू नये चोरास ओळखी पुसू नये रात्री पंत क्रमू नये एकाएकी प्रेम नसेल तर तेथे रुसू नये चोरास परिचय विचारू नये रात्री एकट्याने प्रवास करू नये जनी आर्जव तोडू नये पाप द्रव्य जोडू नये मार्ग सोडू नये कदा काळी लोकांत सरळपणा कधी सोडू नये मार्गाने द्रव्य मिळवू नये कुठल्याही बिकट प्रसंगी ही सन्मार्ग सोडू नये निंदा द्वेष करू नये अस असत्संग अस धरू नये द्रव्य दारा हरू नये बळात्कारे कुठ कुणाचीही निंदा करू नये कुणाचा द्वेष करू नये वाईट संगत धरू नये आणि बडजबरीने लोकांचे द्रव्य अथवा स्त्रियांचे अपहरण करू नये वक्त वक्त यास खोदू नये ऐक्यतैशी फोडू नये विद्याभ्यास विद्या सोडू नये काही केल्या वक्ता बोलत असता मध्येच त्याचे खंडन करू नये लोकांची एकी असेल तर त्यात भांडण लावून देऊ देऊन फूट पाडू नये विद्याभ्यास करणे कधीही सोडू नये तोंडाळाशी भांडू नये वाचाळाशी तंटू नये संत संग खंडू नये अंतरयामी तोंडाळ माणसाशी भांडायला जाऊ नये वाचाळाशी वाद घालू नये आणि अंतर्यामी संतांची संगती कधीही सोडू नये अतिक्रोध करू नये जीवलगास खेदू नये मनी वीट मानू नये शिकवण्याचा अतिक्रोध करू नये आपण आपल्या प्रिय व्यक्तीला कधीही दुखवू नये कुणी चांगल्या कुणी आपल्या चांगल्यासाठी आपणास चार गोष्टी शिकवत असेल तर त्याचा कंटाळा मानू नये क्षण ख़ण क्षणा ऋसो नये लटिका पुरुषार्थ बोलू नये केल्यावीन सांगू नये आपला पराक्रम वरचे वरू नये उगीच खोट्या पुषारक्या मारू नयेत पराक्रम न करताच उगीच बढाया मारू नयेत बोलीला बोल विसरू नये प्रसंगी समार सामर्थ्य सुको नये केल्यावीन निखंदू नये उडिलांसी कदा समर्थ सांगतात आपण कुठ कुणाला शब्द दिला तर तो कधी विसरू नये योग्य वेळी बळाचा उपयोग केल्याखेरीज राहू नये बाल आपण करून दाखविल्या खेरीज दुसऱ्याचा कधी तिरस्कार करू नये आळसे सुख मानू नये चहाडी मनास आणू नये शोधल्या करू नये काही कार्य आळसात कधीही सुख मानू नये कुणाची चहाटी करण्याचे कधी मनातही आणू नये सर्व प्रकारे उलटसुलट विचार करूनच कोणतेही कार्य करावे सुखा अंग देऊ नये प्रयत्न पुरुषे सांडू नये कष्ट करिता त्रासू नये निरंतर देहाचे फार चोचले करू नयेत पुरुषाने प्रयत्न करणे कधीही सोडू नये निरंतर कष्ट करावे लागले तरी त्रासू नये सभेमध्ये लाजू नये बाष्काळपणे बोलू नये पैज होड घालू नये काही केल्या सभेमध्ये लाजू नये किंवा बाष्काळपणे वटवट करू नये कुठल्याही परिस्थितीत पैजा मारू नये बहुत चिंता करू नये निस निसुगपणे राहू नये परसरी पाहू नये पापबुद्धी फार चिंता करू नये निष्काळजीपणे राहू नये परश्रीकडे कधीही पापबुद्धीने पाहू नये कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपीडा करू नये विश्वासघात शक्यतो कुणाकडून उपकार घेऊ नये काही कारणाने द्यावा घ्यावा लागला तर तो फेडल्याशिवाय राहू नये पर पीड़ा अथवा विश्वासघात कधीही करू नये स्वच्छवीन असो नये मळीन वश्र नेसो नये जाणारा सपूसो नये कोठे जातोस म्हणून कधी अस्वच्छ अशुद्ध राहू नये मडीन वश्रे नेसू नयेत किंवा कुणी बाहेर जाण्यास निघाला असेल तर कोठे जातोस असेही कधी विचारू नये व्यापकपण सांडू नये पराधीन होऊ नये आपले ओझे घालू नये कोणी एकासी आपल्या अंतकरणाची विशालता औदार्य कधी सोडू नये दुसऱ्याच्या आधीन होऊन राहू नये व आपला भारही दुसऱ्या कुणावर कधी घालू नये पत्रेविण पर्वत करू नये हिनाचे ऋण घेऊ नये गोहिवीन गाऊ नये राज राजद्वारा लेखी कागदपत्राशिवाय कधी घे गे, घेण्या देण्याचा देण्या घेण्याचा व्यवहार करू नये नीच माणसांकडून कधी कर्ज घेऊ नये साक्षी पुराव्याशिवाय राजदरबारी कोर्ट कचेरीत कधी जाऊ नये लटकी जाजू घेऊ नये सभेस लटिके करू नये आदर नसता बोलू नये स्वाभाविक कुणावरही खोटा आरोप करू नये सभेस खोटे ठरवू नये जेथे आपल्याविषयी आपण आदर नसेल तेथे स्वाभाविकपणे बोलाव बोलायला जाऊ नये आदख आदख आदखणे पण करू नये अन्याय अन्यायीन गांजू नये अवनीतीने वर्णो वर्तो नये आंग बडे कुणाचाही मत्सर करू नये उगीच अन्यायाने कुणालाही छडू नये शरीर बळाच्या जोरावर कधीही अन्यायाने वागू नये बहुत अन्न खाऊ नये बहुत निद्रा करू नये बहुत दिवस राहू नये पिसुना चेते चेथे अति आहार घेऊ नये फार झोप ही काढू नये दुष्ट माणसाच्या घरी कधी फार दिवस राहू नये आपल्याची गोही देऊ नये आपली कीर्ती वर्णू नये आपले आपण हसू नये गोष्टी सांगू केवळ आपला माणूस असे समजून ज्याच्यासाठी साक्ष देऊ नये आपली कीर्ती आपणच वर्णन करून सांगू नये गोष्टी सांगताना आपणच हसू नये धम्रपा धूम्रपान घेऊ नये उन्मत्त द्रव्य सेवू नये बहुच काशी करू नये मैत्री कदा धूम्रपान करू नये मादक पदार्थांचे सेवन करू नये वाचाळाशी मैत्री करू नये कामे विन राहो नये नीच उत्तर राहो साहू नये असू दे असू दे अन्न सेऊ नये वडिलांचेही कामाशिवाय कधीही मोकळे बसू नये नीच उत्तर सहन करू नये वडिलांचे असले तरी आयते अन्न कधीही खाऊ नये तोंडी सीवी असो नये दुसऱ्यास देखून हांसो नये उने अंगी संचारू नये कुडवंतांचे तोंडात शिवी नसावी दुसऱ्याला पाहून त्याचा पहास करून हसू नये चांगल्या कुळातील माणसांचे अंगी उगीच कमीपणा चिटकवू नये देखिली वस्तू चोरू नये बहुत कृपण होऊ नये जीवलगाशी करू नये कडह कदा जी वस्तू दिसेल ती चोरू नये अत्यंत कृपण होऊ नये आपल्या जीव जीवलगासी कधी भांडू नये एकाचा घात करू नये लटिकी गोही देऊ नये अप्रमाण वर्तो नये कदा काळी कोणाचाही घात करू नये खोटी साक्ष देऊ नये अमर्याद वर्तन कधीही करू नये चहाडी चोरी धरू नये पदद्वार करू नये मागे उणे बोलू नये कोणी एकाचे कुणा कुणाची चहाडी करू नये कुठलीही चोरी करू नये परश्रीशी संबंध ठेवू नये व कुणाचेही पाठीमागे त्याची निंदा करू नये समयी यावा चुकू नये सत्वगुण सांडू नये वैरियास दंडू नये चरण आलिया प्रसंगी धैर्य दाखविल्यास चुकू नये सत्वगुण कधी सोडू नये शत्रू जर शरण आला तर त्यास कधी दंड देऊ नये अल्पधने माजो नये हरिभक्तीस लाजो नये विन चालू नये पवित्र जणी थोड्या ऐश्वर्याचे ऐश्वर्याने उन्मत्त होऊ नये हरिभक्त करण्यास कधी लाजू नये पवित्र लोकात वाटेल असे अमर्याद वागू नये मूर्खाशी संबंध पडू नये अंधारी हात घालू नये दुश्चित्तपणे विसरू नये वस्तू आपली मूर्खांशी मैत्री करण्यास जाऊ नये अंधारात कधी हात घालू नये वेंढडेपणाने आपली वस्तू कुठेही विसरू नये स्नान संध्या सांडू नये कुडाचार खंडू नये अनाचार मांडू नये चुकूरपणे स्नान संध्या नित्य कर्म सोडू नये कुडाचारात खंड पडू देऊ नये कष्टास घाबरून आळसाने अनाचार करू नये हरिकथा हरिकथा सांडू नये निरूपण तोडू नये परमार्थास मोडू नये प्रपंच बडे हरी से श्रवण कीर्तन सोडू नये अध्यात्म निरूपण टाळू नये प्रपंचात दंग होऊन परमार्थाचा त्याग करू नये देवाचा नवस बुडवू नये आपला धर्म उठव उडवू नये उडवू नये भलते करी भरी भरू नये विचारेविन देवाचा नवस फेडण्यास चुकू नये आपल्या धर्माचा त्याग कधी करू नये विचार न करता भिडेस बडी पडून भलते सलते करू नये निष्ठुरपण धरू नये जीवहत्या करू नये पाऊस देखून जाऊ नये अथवा अवकाळी निष्ठुरपणा करू नये कुणाचीही हत्या करू नये फार पाऊस पडत असता किंवा अयोग्य वेळी कुठे जाऊ नये सभा देखून गडू नये समयी उत्तर टडू नये धिकारिता चढू नये धारिष्ट आपुले सभा पाहून गडबडून जाऊ नये वेळ प्रसंगी उत्तर देण्याचे टाळू नये कुणी धिक्कार केला तरी आपले धैर्य चढ देऊ नये विरहित असो नये नीच या तिचा गुरु करू नये जेणे शाश्वत मानू नये वैभवाशी गुरु वाचून राहू नये पण हलक्या जातीचा गुरु करू नये वैभवाच्या योगे आयुष्य ही शाश्वत टिकणारी वस्तू आहे असे समजू नये सत्य मार्ग सांडू नये पंथे जाऊ नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा सत्य मार्ग कधी सोडू नये खोट्या मार्गाने कधीही जाऊ नये व खोट्याचा अभिमानही बाळगू नये अपकिर्ती ते सांडावी सदकीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची अपकिर्ती कधी होऊ देऊ नये सतकीर्ती वाढवावी विचारपूर्वक नेहमी सत्याचीच वाट दृढ धरावी हे उत्तम गुण ते मनुष्य अवलक्षण एकतयाचे लक्षण पुढिया पुढिलिया समासी हे उत्तम गुण जो घेत नाही तो मनुष्य अवलक्षणी समजावा पुढील समासात अशा अवलक्षणी माणसाचे वर्णन ऐका इति गुरु शिष्य संवादे उत्तलक्ष उत्तम लक्षण नाम समास दूसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम समर्थ